तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची नको नको म्हणत 8,000, त्यानंतर 10,000 आणि आता 12,538 पदांची इथून चर्चा समोर होणार आहे। तर माननीय गृहमंत्री साहेबांच्या ऑफिशियल पेजवर आज जे हे बातमी छापून आली, तुम्ही जसं की स्क्रीनवरती बघत आहात की 12,538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत असं इथे म्हटलं जात आहे। प्रकरण काय आहे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहे। सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। आणि या व्हिडिओमध्ये मैदानी चाचणी आधी होईल की लेखी परीक्षा आधी होईल आणि यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा म्हणणे काय आहे त्यासुद्धा कमेंट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आज मंत्रालयाच्या जे बैठकीत निर्णय झाला की 12,538 पदांची भरती तातडीने केली जाणार आहे असं इथे म्हटलं जात आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, विषय हा आहे की भरती तातडीने तर होणार, पण इथं जरी म्हटलं आहे की नेमकं डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार। बघा मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असं इथे म्हटलं जात आहे। पण महत्त्वाची गोष्ट आहे याची प्रोसेस कधी चालू होणार। तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की डिसेंबरपर्यंत भरती चालू होईल, ठीक आहे, पण डिसेंबरच्या आधी नेमकी कोणता तो महिना आहे की ज्या महिन्यामध्ये भरती प्रक्रिया ही चालू होईल? कारण की आपल्याला माहीत आहे नेमकं डिसेंबर या आधी पण आपण बघितलेलं असेल, पण आता माननीय गृहमंत्री साहेबांनी 12,538 पदांची भरती म्हटलेलं आहे, पण ही प्रक्रिया आता लवकरात लवकर चालू व्हावी अशी आशा आहे। त्या संबंधित माननीय गृहमंत्री साहेबांना बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर असो की आपल्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंटसुद्धा केलेले आहे की नेमकं त्यांच्या यावरती काय प्रक्रिया आहे। आणि सर्वात मोठा मित्रांनो तो प्रश्न आहे जो 2019 आपण जे फॉर्म भरले त्याचं काय होणार, कारण की आता एक प्रकारे म्हणल्या जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, पण त्याच्या पद्धतीची माहिती समोर आलेली नाही आहे। मी तुम्हाला एक वैयक्तिक विचारानुसार म्हणतोय, होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो 2020 आणि 2019 भरती ही सोबत होऊ शकते, अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे। पण जर कधी 12,538 पदांची भरती होणार असेल तर खरंच यामध्ये एक मोठी मेगा भरती पोलीसमध्ये ज्या गोष्टीची आपल्याला आशा होती ते होऊ शकते। आणि 12,538 पदं म्हणजे तब्बल खूप मोठी मेगा भरती ज्या गोष्टीची आशा होती ती आता बघा विद्यार्थी मित्रांनो। कमेंट्स अमोल ठाकूर आहे यांनी जी कमेंट्स केली विद्यार्थी मित्रांनो, साहेब अगोदर लेखी परीक्षा होईल की मैदानी चाचणी एक परिपत्रक काढून जाहीर करावे आणि आम्ही जे 2019 फॉर्म भरले ती भरती आणि आता नवीन भरती हे सोबत होणार आहे का ते जाहीर करावे। विद्यार्थ्यांमध्ये फार संभ्रम आहे, ते परिपत्रक काढून जाहीर करावे। आभानंतर तुम्ही ग्रेड गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाले असं माननीय अमोल ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची गोष्ट खरंच जर कधी 12,000 पदांची भरती होत असेल तर आभानंतर गृहमंत्री आपल्या कामगिरीला एक प्रकारे उजाळा देणारे गृहमंत्री ठरणार आहेत, कारण की जर कधी 12,538 पदांची भरती होत असेल तर खूप मोठी भरती आपण मेगा भरती त्याकडे बघू शकतो। तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो नेमके GR वर GR आणि परिपत्रकावर परिपत्रक निघून राहिले, पण 2019 भरतीचं नेमकं काय होईल, त्याची मैदानी चाचणी आधी होईल की लेखी परीक्षा आधी होईल यावरती अजूनपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे। एक प्रत्येक व्यक्ती आपापला विचार मांडला जात आहे, पण आता एवढ्या मोठ्या जागा पाहल्या असं विचार वाटते विद्यार्थी मित्रांनो की जर 2019 आणि 20 भरती सोबत झाली तर हरकत नाही, पण भरती प्रक्रिया ही लवकर चालू व्हायला पाहिजे, कारण की आता वेळ ही खूप निघत चाललेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं वय सुद्धा मित्रांनो सरत चाललेलं आहे, आता आपल्याला तयारीसुद्धा लागायला पाहिजे। मी विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमीवरती सुद्धा शिकवत आहे, तुम्ही अनअकॅडमीवरती डाउनलोड करा अनअकॅडमी लर्निंग ॲप आणि तिथं सर्च बारमध्ये जाऊन प्रफुल पॉवर सर्च करा आणि फॉलो करायला विसरू नका। आणि पोलीस भरती टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची असेल तर 51 फुल साईज टेस्ट PDF स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवतो। आणि जो नंबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो 95 79 82 06 या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि टेस्ट सिरीजला 51 पेपर 199 रुपयामध्ये PDF स्वरूपात कधी पण सोडवू शकता।
परत बातमीवर येऊया विद्यार्थी मित्रांनो, कारण की सर्वात प्रथम आपण ही बातमी आज आपल्या व्हिडिओवर यूट्यूब चॅनलवर अपलोड केली होती सर्वांच्या व्हिडिओच्या आधी। तर परत अशा संदर्भात कुठलीही अपडेट आल्यास मी आपल्या चॅनलवर सर्वात आधी बातमी घेऊन येणारच। तुम्ही तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका। 12,538 पदांची आता प्रक्रिया कधी होते बघूया।